दंडवत सर्वांना. सनातन हिंदू धर्माच्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर असलेला हा महानुभाव संप्रदाय आणि या संप्रदायाच्या अंतर्गत येणारा श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम पैठण रोड छत्रपती संभाजीनगर. गेल्या जवळपास 55 वर्षापासून अखंडपणे धर्मकार्यामध्ये समाजकार्यामध्ये हा आश्रम अग्रेसर राहिलेला आहे, आपण सर्वश्रुत आहे. परंतु यावर्षी मागच्या 2 वर्षापासूनच्या विश्रामानंतर पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये धर्मसंस्कार, सामाजिक संस्कार आणि सनातन हिंदू धर्माच्या संस्कारांवर आधारित असलेलं बाल संस्कार शिबिर यावर्षी दिनांक 21 मे ते 30 मे या 10 दिवसामध्ये निवासी स्वरूपामध्ये ग्लोबल महानुभव संघ या संस्थेने आयोजित केलेला आहे. मागच्या जवळपास 1 महिन्यापासून आपण विभिन्न स्वरूपामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून नाही परंतु पोस्टच्या माध्यमातून, फोटोंच्या माध्यमातून आपण ते पाहत आहात. व्हिडिओच्या माध्यमातून मी पहिल्यांदा आपल्यासमोर या हा विषय घेऊन येत आहे. याचं कारण कसं की या शिबिराबाबतच्या ज्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांवर थोडंसं विश्लेषण मी माझ्याकडून आपल्याला करून देत आहे. बंधूंनो, या शिबिराला आपण चरित्र निर्माण संस्कार शिबिर असं म्हणतोय. चरित्र निर्माण, आपल्या वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे संस्कार घालून दिलेले आहेत, हे संस्कार आपल्या समाजातील महापुरुषांनी जे आपल्याला संस्कार घालून दिलेले आहेत, या संस्कारांचं पालन, या संस्काराप्रमाणे राहणं आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. परंतु येणारी जी आपली पिढी आहे, ज्या पिढीकडे आपले आलेले संस्कार आपल्याला संप्रेषित करायचे आहेत, जे आपल्याला पुढं एक प्रकारे सेंड करायचे आहेत, तर हे आपले आलेले संस्कार, चांगल्या गोष्टी, ह्या सर्व समोर देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भरपूर पालकांच्या समस्या आहेत, बाबा आमचा मुलगा उपदेशच घेत नाही, बाबा आमचा मुलगा आम्हाला नमस्कारच करत नाही, बाबा आमचा मुलगा देवधर्म करायला नको म्हणतो, त्याला मोबाईलचंच एड आहे, तो शाळेत जायला नाही म्हणतो, त्याची एकाग्र बुद्धी होत नाही, वगैरे 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 अशा भरपूर समस्या आहे. या आमच्या मुलाला देशाविषयी आत्मीयता नाही, तो कचरा कुठे पण टाकून देतो, तो मॉलमध्ये गेल्यानंतर कोणतीही वस्तू घेतल्यानंतर ती व्यवस्थित ठेवत नाही, तोच फेकून देतो. एकंदरीत सामाजिक भान आपण ज्या गोष्टींना म्हणतो, या सामाजिक भानाबद्दल मी भारतीय म्हणून माझी जबाबदारी काय, मी हिंदू धर्माचा म्हणून माझी जबाबदारी काय, मी महानुभाव म्हणून माझी जबाबदारी काय, अशा विविध अंगांनी नटलेलं हे शिबिर असणार आहे. बंधूंनो, या शिबिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घालून दिलेले जे काही 1238 आज्ञा आहेत, यापैकी मुलांच्या दृष्टीने त्यांच्या बुद्धीला पोषक असलेल्या, त्यांच्या भविष्यासाठी पोषक असलेल्या काही गोष्टी त्यांच्यासोबत आपण शेअर करणार आहोत, आणि त्याही अगदी त्यांच्याच पद्धतीने. त्याचबरोबर आपल्या समाजातील जे महापुरुष होऊन गेलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी असतील, किंवा तुकोबा जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, त्यानंतर संत गाडगे बाबा असतील, अशा प्रकारचे सर्वच एकंदरीत या सर्व महापुरुषांनी आपलं जीवन कशा पद्धतीने समाजाला चांगल्या रस्त्यावर आणण्यासाठी व्यतीत केलेलं आहे याबद्दलची त्यांना माहिती. त्यांनी त्यांचं जीवन तर लावलं हो, परंतु ते लावलेलं जीवनाचं चीज कधी होईल, जेव्हा आपण आपलं कर्तव्य करू. आणि आपलं कर्तव्य काय, तर त्यांनी जे मेहनत केलेली आहे ती मेहनत समोरच्या पिढीमध्ये हस्तांतरित करणे. आणि हे शिबिर जे असणार आहे, हे केवळ महानुभाव संप्रदायाचे संस्कार देण्यासाठी नसणार आहे, तर एक सुजाण नागरिक घडवण्याचं जे काही कार्य आहे या शिबिराच्या माध्यमातून महानुभाव आश्रमामध्ये करण्याचा प्रयत्न ग्लोबल महानुभाव संघ करणार आहे. त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला, तर अगदी दैनिक नित्यविधी असतील, भरपूर काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मी आत्ताच आपल्याला सांगू इच्छित नाही, कारण की काही गोष्टी सरप्राईज म्हणून आम्ही ठेवलेल्या आहेत.
की त्या इथे आल्यानंतर जे ऍडमिशन जे घेतील, जे इथे राहतील, 10 दिवसानंतरचा जो त्यांचा अनुभव असणार आहे तो मिरॅकल अनुभव असणार आहे, जादू. ही जी काही मिरॅकल अनुभव आहे, ही जी काही एक प्रकारची जादुई परिवर्तन आहे, या परिवर्तनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या जवळच्या मुलाला उपदेशी असण्याची गरज नाही, तो फक्त मुलगा पाहिजे, ओ फक्त मुलगी पाहिजे. याचं कारण कसं आहे, त्याची बौद्धिक क्षमता घेण्याची पाहिजे. आपल्यामध्ये जो दोष दर्शन करण्याचा जो मोठा महागुण आहे तो गुण त्याला लागू नये, या दृष्टिकोनातून काही गोष्टी आम्ही डिझाईन केलेल्या आहेत आणि त्यासाठी म्हणून हे 10 दिवशी शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये आपण दिनांक 20 तारखेला संध्याकाळी यायचं आहे. संध्याकाळी साधारण 8 वाजेपर्यंत आपण आश्रमामध्ये पोहोचावं. त्यानंतर 31 तारखेला स्थानवंदनासह या शिबिराचा समारोप केला जाणार आहे. स्थानवंदन म्हणजे केवळ स्थानवंदनच नाही, त्याचबरोबर मनोरंजन, स्थानवंदन, कलाकौशल्यांचा विकास, सांस्कृतिक विकास, सर्वच गोष्टींनी नटलेलं हे शिबिर असणार आहे. आता राहिला आर्थिकतेचा प्रश्न. या शिबिराचं मूल्य, काही ना काही मूल्य ठेवलं पाहिजे म्हणून संस्थेने आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य महंत श्री नागराज बाबाजींच्या आज्ञेनुसार प्रत्येक शिबिरार्थीकडून 200 रुपयाचं एक सहकार्य मूल्य म्हणून निर्धारित केलेलं आहे. प्रति विद्यार्थी 201 रुपये आपण त्या शिबिराचं मूल्य म्हणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जे जे लहान मुलं असणार आहे त्यांच्यासोबत जे पालक येणार आहे ते पालक आपल्या आश्रमामध्ये निवास करू शकतात, परंतु त्यांची संख्या जास्त होऊ नये यासाठी एका मुलासोबत एक पालक, किंवा एका गावातले जर 5 मुलं असतील तर त्यांच्यासोबत एकच पालक अपेक्षित आहे. त्या पालकाने मात्र आपल्या आश्रम व्यवस्थेमध्ये राहायचं आहे आणि आवश्यकता पडल्यास मुलांसोबत काळजी म्हणून आपण मुलांच्या जवळपास राहणार आहोत. त्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची फीस नाहीये, त्यांनी त्यांना वाटेल तशी सेवा मार्गामध्ये आश्रमामध्ये करायची आहे. या व्यतिरिक्त आपण आपल्याला मुलगा नाही किंवा आपल्याला पाठवायचा नाही, बाबा आम्ही लांब राहतो आम्हाला जमणार नाही वगैरे वगैरे, हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवर सोल्युशन म्हणून आपण या शिबिरामध्ये कसं सहभागी होऊ शकता. या शिबिरामध्ये अन्नदानाचं ऑप्शन आहे. या शिबिरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करू शकता. आतापर्यंत जवळपास 5 दिवसाचं अन्नदान पूर्ण झालेलं आहे. फक्त 5 दिवसाचं अन्नदान शिल्लक आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्रीचं जेवण अशा 3 स्वरूपामध्ये आपण आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये सहाय्य करू शकता, राशन स्वरूपामध्ये सहाय्य करू शकता. हे केलं पाहिजे आणि मी असं जगजाहीर मागतोय म्हणजे आम्हाला मागायला काहीच वाटायचं काम नाहीये. याचं कारण असं आहे की हे समाज कार्य आहे. आपण जसं साधू संतांना खाऊ घालतो, साधू संतांना खाऊ घातल्यानंतर जे काही आपल्याला लाभ होतो तो लाभ, प्लस आपली येणारी जी महानुभाव संप्रदायाची पिढी आहे त्या पिढीला घडवणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन असणं तितकंच गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की हे कार्य पंथ निर्माणाचं कार्य आहे, समाज निर्माणाचं कार्य आहे आणि या कार्याला आपण अतिशय सढळ हाताने भरभरून सहकार्य केलं पाहिजे असं आव्हान मी ग्लोबल महानुभाव संघाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांना सूचना आहे, आपण दिलेल्या वेळेमध्ये पोहोचावे, आम्हाला संपर्क करा. निदान शुभेच्छा देण्यासाठी तरी संपर्क करा, मदत करू नका, मुलगा पाठवू नका, काही हरकत नाही. परंतु हे जर कार्य चांगलं वाटत असेल, हे जर कार्य खरंच गरजेचं वाटत असेल तर आपण आम्हाला निश्चित संपर्क कराल. आपला एक फोन, आपला एक मेसेज या कार्याला बळकटी देणार आहे बंधूंनो. त्याच्यामुळं हे बघा, चांगलं म्हणायला मागं हटायचं काहीच कारण नाही. कोणी आपल्याला काय म्हणाल याच्यापेक्षा आपल्याला चांगलं जर वाटलं तर आपण त्याच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला पाहिजे की बाबा हे काम खूप चांगलं आहे, तुम्हाला आमचे दंडोत प्रणाम, हे तुम्ही म्हटलं पाहिजे. तुमचं हे म्हणणं म्हणजे आम्हाला कार्याला बळकटी, आम्हाला वाटतं चला चांगलं, लोकांना चांगलं वाटतंय, लोक चांगलं अप्रिशिएट करतायत, म्हणजे हे कार्य आपण अजून मोठ्या स्वरूपात केलं पाहिजे. तर बंधूंनो, माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, आपण सर्वांनी या कार्यामध्ये सरळ हाताने मदत करावी आणि या कार्याला बळकटी आणावी. सर्वांना दंडोत प्रणाम.